आपल्याला माहिती आहे आज ठाण्यामध्ये कॅन्सर हॉस्पिटलचं भूमिपूजन होणार आहे. त्या कॅन्सर हॉस्पिटलला दिघेंचं नाव देण्यात आलेलं आहे. मात्र आता अर्थात दिघेंचा घात करणाऱ्यांना ठाणेकर कौल देणार नाहीत असं म्हणत शिंदे आणि ठाकरे गट दिघेंच्या मुद्द्यावरून दिघेंवरून पुन्हा एकदा आमने सामने आलेले आहेत. दिघेंचा घात करणाऱ्यांना ठाणेकर कौल देणार नाहीत अशा शब्दात शिंदे गटानं थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. दिघेंचं नाव गद्दारांशी जोडणं हा ठाणेकरांचा अपमान आहे असा पलटवार ठाकरे गटाकडून करण्यात आलाय. ज्या दिघे साहेबांनी आयुष्य आपलं शिवसेनेसाठी वेचलं सर्वसामान्याच्या गळ्यातले ताईत ते बनले होते त्याच्या अंतयात्रेला उद्धव ठाकरे कुटुंबियातला एकही माणूस उपस्थित का नव्हता हा मात्र त्यांना प्रश्न आहे. काय कारण होतं त्याचं कधी सांगाल का? त्यांना माहिती होतं जर अंतयात्रेला गेलं तर लोक दगडाने ठेचून मारतील. ज्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांचा दिघे साहेबांशी काही संबंध नव्हता किंवा नाही. दिघे साहेबांच्या अंत्यदर्शनाला तिथे कोण कोण उपस्थित होतो आम्ही सगळे ठाकरे परिवार हे जरा पहा. त्या काळात जर तुम्हाला व्हिडिओ मिळत असतील तर दिघे साहेबांचं नाव गद्दारांशी जोडू नका हा दिघे साहेबांचा अपमान आहे. दिघे हे एक निष्ठावंत शिवसैनिक होते. भंडाऱ्याची उधळण म्हणजे सिचुएशन.